दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं स्मृतिवन आणि स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला MIMC नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला आहे. भरसभेत विषयपत्रिका त्यांनी फाडून टाकली. शासनानं स्मारकासाठी 5 कोटींचा निधी दिला आहे, या निधीतून विकास कामं करा, एखादा दवाखाना सुरू करा, त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. सभात्याग करताना त्यांनी MIMच्या इतर नगरसेवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यासोबत कोणीच न आल्यानं त्यांनी एकट्यानंच काढता पाय घेतला.